अर्थात सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या भावाला भेटायला सुद्धा मी जाईन दिल्ली मध्ये त्यांनीच म्हटलेले जाहीर सभेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा सगळा जो काही संघर्ष आपण करत आलेलो आहोत हा संघर्ष व्यक्तिगत आपल्यासाठी नाहीये। मी काय टोकाची भूमिका घेतली का माझी पहिली युती तोडली तर आज सुद्धा मला खरोखर मनातून यातना होत आहेत। मी देवेंद्रजींची जी प्रेस कॉन्फरन्स पाहिली त्याच्यामध्ये ते जे काय बोलले हे वाक्य मला असंख्य इंगळ्या डसल्यासारखं आहे की असं आमचं काही ठरलंच नव्हतं। आणि मग त्यांनी बोलताना ठीक आहे राजकीय भाषण मला इथे करायचं नाहीये पण शिवसेना सोनियाजींची लाचारी करते ठीक आहे त्याच्यावरती बोलायचं असेल कोणत्याही प्रश्नावरती कोणत्याही मुद्द्यावरती कोणत्याही मैदानात येऊन बोलायला मी तयार आहे। मी काही डरणारा तिथे तर डरणारा पुत्र नाहीये मी लढणार आहे। जे कधी मातोश्रीतून बाहेर पडले नव्हते ते मातोश्रीतून बाहेर पडले ठीक आहे ना त्याच्यावरती सुद्धा मी उत्तर देईन पण मातोश्रीमध्ये जे आले ते बाहेर जाऊन खोटं बोलतायत हा मातोश्रीचा मान सन्मान जर तुमच्या मनामध्ये असेल तर एक खोट्याची साथ मी कदापि देणार नाही। होय मी तिघही पक्ष एकत्र झाले तरी सांगतो की खोटेपणा हा माझ्या हिंदुत्वामध्ये नाहीये खोटेपणा माझ्या हिंदुत्वात नाहीये। दिलेला शब्द पाळायचा कारण मला शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की उद्धव एक लक्षात ठेव शब्द फार महत्वाचा असतो शब्द देताना एकदा नाही दहादा नाही दहा शंभर वेळा विचार कर लाख वेळा विचार कर पण एकदा शब्द दिलास की दिलास प्राण गेला तरी 72 दिलेला शब्द कधी पडू द्यायचा नाही। आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे काही सगळं केलं आपल्यातच फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे शिवसेनेबद्दल किती द्वेष किती विष तुमच्या मनात आहे। गरज वाटेल तेव्हा शिवसेनेला येऊन मिठ्या मारायच्या आणि गरज सरो आणि वैद्य मरो शिवसेनेला दूर करायचं। मी मागेही सुद्धा सांगितलेलं आहे तुमच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना नाही केली त्या पालखीमध्ये माझ्या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस शेतकरी असेल तुम्ही दिल्लीवाले असाल ते नाही बसता त्याच्यामध्ये। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे आता एकत्र आहोत साहजिकच आहे गेल्या या इतक्या वर्षामध्ये अत्यंत मोजक्या वेळेला मी विधान भवनात आलो असेल महापालिकेमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला महापौर निवडणूक होते तेव्हा मी महापौरांना अभिनंदन आणि धन्यवाद द्यायला जात असतो कारण मी चार भिंतीमधला माणूस नाहीच मी बाहेर काय जे बोलता येईल ते बोलणार मी माणूस आहे। मला आपल्या सगळ्यांच्या साथीची सोबतीची आणि सहकार्याची नितांत गरज आहे। आणि हे सरकार आपण जे काही स्थापन करत आहोत मधल्या काळामध्ये अवकाळी पावसाने जी काही शेतकऱ्याची दैना झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामधले अश्रू हे मी कदापि विसरू शकत नाही हे पुसण्याचं काम आपल्याला करायचं। आज आपलं सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांना जो एक हुरूप वाटणार काय मिळणार आहे त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले काय मिळणार आहे कोणाला हा जर का विचार केल्यानंतर त्या खुर्चीमध्ये आहे तरी काय। आणि म्हणून मी अत्यंत नम्रपणाने आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने ही जबाबदारी मी स्वीकारतोय पण ही जबाबदारी स्वीकारत असताना मी एकटा नाहीये मुख्यमंत्री म्हणून आपण सुद्धा सगळेजण आहात आपण सगळेजण आहात पवारसाहेब आपला अनुभव आपले आशीर्वाद। मी दुपारी सुप्रिया तुला सांगितलं कारण तुझ्या निवडणुकीच्या वेळेची आठवण पवारसाहेबांनी पण सांगितलेली आहे जेव्हा सुप्रिया पहिल्यांदा खासदारकीसाठी लढत होती तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होती की बिनविरोध झाली पाहिजे। आणि आजचा प्रसंग बघितल्यानंतर हे काही देणं घेणं नाहीये पण याला म्हणतात मैत्री याला म्हणतात लोकशाही। जे काय करायचं असेल ते व्यासपीठावर न होऊ दे पण आपल्या सगळ्यांचं म्हणून मी म्हणतो माझं सरकार माझं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सरकार माझं सरकार हे कोणाशी सूडाने वागणार नाही सूडबुद्धीने वागणार नाही। फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की कोणी आमच्या आडवं येऊ नका आडवं आलं तर सरळ करायला आमचे हे सगळे भाग तयार आहेत। एक चांगला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र हे मी काही तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही पण त्यावेळेला असं आपल्या या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये नेमकं काय आहे पूर्ण भारत हिंदुस्थान असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म माझ्या महाराष्ट्रामध्येच का व्हावा आणि त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मला आलेले आपण त्या मातीची शपथ घेऊन
सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये जे आज अश्रू आहेत ते अश्रू पुसून नक्कीच आनंद देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आपण सगळे शपथबद्ध राहूया। तूर्त एवढंच आपल्याशी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।